सोबत अपडेट राहण्यासाठी खबर 24 तासला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, रहा ताज्या बातम्यांसोबत अपडेट। 2 ऑगस्ट 2020 शहापूर कोरोना ब्रेकिंग। शहापूर तालुक्यात आज 31 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले। शहापूर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 891 पोहोचली। आतापर्यंत तालुक्यात 601 रुग्ण बरे होऊन घरी परतले। तालुक्यातील 264 कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत। तालुक्यातील 26 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे। तालुक्यात आज 82 व्यक्तींचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले। शहापूर तालुक्यात आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये खंडोबाजी सेलवली येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण, देऊलवाडी कसारा येथे देखील एका पुरुषाला कोरोनाची लागण, एलोट्री बिल्डिंग सापगाव रोड शहापूर येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण, साईनगर पाण्याच्या टाकीजवळ चेरपुली येथे एका महिलेला कोरोनाची लागण, मातोश्री निवास पंचशील नगर खर्डी येथे 5 पुरुषांना कोरोनाची लागण, हेमंत भेरे चाळ गोठेघर वाफे शहापूर येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण, रेहाना मंजिल गोविंद नगर वाफे येथे 2 पुरुषांना कोरोनाची लागण, तारमळे नगर स्वाती अपार्टमेंट वासिंद येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण, मुक्काम लाहे पोस्ट बास्तानगर येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण, संत रोहिदास नगर खर्डी येथे देखील एका महिलेला कोरोनाची लागण, गोविंद नगर वाफे येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण, बाजारपेठ किनवली येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण, तर मुक्काम पोस्ट किनवली सत्कार हॉटेलच्या मागे येथे देखील एका पुरुषाला कोरोनाची लागण, गोडविंदे नगर सह्याद्री कॉलनी वासिंद येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण। शिवाजीनगर वार्ड क्रमांक 6 कसारा येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण, तर मुक्काम उंबरमाळी पोस्ट शिरोल शहापूर येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण, किनवली रोड हनुमान मंदिराजवळ सापगाव येथे देखील एका पुरुषाला कोरोनाची लागण, श्रीरामनगर जयमल्लार सोसायटी वासिंद येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण, तर मुक्काम साडगाव पोस्ट शेनवे येथे देखील 2 पुरुषांना कोरोनाची लागण, भारती निवास भगवान गायकवाड बिल्डिंगजवळ शहापूर येथे एका पुरुषाला व एका महिलेला कोरोनाची लागण, हेमंत भेरेचाल गोठेघर येथे 1 पुरुष तर 2 महिलांना कोरोनाची लागण, गिरजा रेसिडेन्सी ताडोबा मंदिराजवळ वासिंद येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण।